अरे काय चालले आहे हे? तुमचा मुलगा बाळकृष्ण आमच्या ताब्यात आहे, कोणी पुढे यायचा प्रयत्न केला तर याची मंडी आवाज म्हणून समजा. अरे हे काय चालले आहे, सोडा त्याला. तुम्ही कायद्याच्या विरोधात वागत आहात, कायदा तुमच्या मुसक्या बांधल्याशिवाय राहणार नाही. अरे जा, तुमचं शांतपण पुढ्यात सांगायचंय, इथं नाही चालायचंय. मोरेश्वर, या माधवरांच्या नादाने वागाल तर लग्नाचं मांडव धावून टाकू. हे सांगतात तुम्ही ऐकता, हे धर्माच्या विरोधी. धर्माच्या गोष्टी तुम्ही करूच नका. धर्म चर्चेमध्ये असल्या दंग्याला, अरेरावीला आणि मुस्कट डावीला मुळी स्थानच नाही. आम्ही धर्माचे पालन करतो असे म्हणण्याची हिम्मतच कशी होते तुमची? अरे धर्म म्हणजे काय हे तरी ठाऊक आहे का तुम्हास? सोडा सोडा आधी त्या मोरेश्वरांच्या मुलास. आम्ही शहाणपणाने आणि समंजसपणे वागतो याचा अर्थ आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत. इतकेच नव्हे तर आमच्या बांगड्या भरणाऱ्या स्त्रिया सुद्धा रणरागिणी आहेत हे विसरू नका. विधवा बयोचे हात तुमच्या रूढीने आणि परंपरेने बुंडे केलेत, परंतु त्याच हातामध्ये ती सौभाग्य चुडा घालून तुमच्या श्रीमुखात चपराक मारते की नाही बघाच. सोडा त्या मोरेश्वराच्या मुलास, सोडा. तुम्हास बंदोबस्तात ठेवले होते ना? आपले काम सोडून कुठे गेला होतात? आम्ही जेवायला गेलो होतो. जेवायला? इथे बाळकृष्ण दादाचे प्राण गेले असते आणि तुम्हाला जेवण सुचते का? त्यांना भूक नाही, आपण साऱ्यांनी भुकेपोटी जेवावयाचे आणि पोलिसांनी मात्र सतत बंदोबस्तातच राहावयाचे हा न्याय नाही. सरकार त्यांना पुरेसा भत्ता देत नसेल तर आपण त्यांच्या जेवणाची सोय करू, परंतु आता जागता पहारा हवा. आबा, तू तुझ्या कार्यकर्त्यांसोबत त्यांना आळीपाळीने साथ दे, परंतु आता कोणतीही हयगय नको. माथी भडकलेली माणसे काहीही करू शकतात. मोरेश्वर, काळजी करू नका. बाळकृष्ण बरा आहेस ना? अन्न देवता सुखी भव, आजच्या सारखे उद्या मिळू. वा, मन अगदी तृप्त झाले हो. झाली ना पोटभर की अजून काही हवे तूस? नाही नाही हो, नेऊ का मग पान? हो. काय गो ताई, नाही असे काय काम होते माझ्याकडे जे माझ्याच करवी जेवणाचे पान मागविले असते? छे छे, माझे कसले काम? अगो बाई, मग अहो त्याचे काय आहे ना, तुम्ही एवढे माझ्यासाठी पान आणले, मी जेवेपर्यंत तुम्ही थांबलात, हात धुवायला पाणीही घातले आणि आता माझे पान परत उचलून घेऊन चालला आहात म्हटल्यावर झाले माझे काम. कसं आहे ना वहिनी, अशा जर कायम नरमीने वागलात तर मग आयुष्याचे कल्याण नाही का होणार? म्हंटलेच होते मी माईस, मला राबून घेण्याखेरीज दुसरे कुठलेही काम ताईच्या मनात नाही, खरेच ठरले ते. अगो बाई, नाही हो वहिनी, असे मुळीच माझ्या मनात नाहीये. अहो त्याचे काय आहे, अन्नदानाचे पुण्य तुमच्या पदरी पडावे ना म्हणून हा सारा खटाटो. खूप पडले हो अन्नदानाचे पुण्य माझ्या पदरात. आता तू बघच ताई, नाही नाही तू अगदी मरायला देखील टेकलीस ना तरी मी काही तुझ्या खोलीत फिरकायची नाही. बघच तू आता. अहो तिथे वहिनी, वहिनी अहो ऐका तर. फिरकणार नाहीत काय?
बघतेच पुन्हा कशा माझ्या खोलीत येत नाहीत ते. आता काही चिंता करावयाचे कारण नाही. पोलिसांचा पहारा तसा पक्का आहे. मगाशी भोजन अर्धवटच टाकून उठले सारे, तेव्हा म्हटले थोडा थोडा फलाहार करून घेतील सारे जण. आणि हो काका, नंतर तुम्हास अश्वगंधेची मुळी सुद्धा देईन उगाळून, म्हणजे झोप शांत येईल. प्रवासाची दगदगही झाली आणि अलीकडे प्रकृतीही तितकीशी नीट नसते ना तुमची. पाहिलेत माधवराव, अतिथीचे असे यथोचित होते म्हटल्यानंतर पाहुणे म्हणणे येणारच ना तुमच्याकडे. असो माधवराव, इथे सुद्धा विधवा विवाहाच्या कार्यास सुरुवात झाल्याची कळले मोठाच आनंद झाला. आणि तेही शेजारीच आहे म्हटल्यानंतर त्यास संरक्षण देणे अगदी सोपे हो. होय, मोरेश्वर मोठे सज्जन आणि सच्छील गृहस्थ आहेत. बयोचा पुनर्विवाह करावा हे त्यांचे मनी होतेच, परंतु धैर्य होत नव्हते. ते काही कार्यकर्त्यांच्या पैकी नव्हे आणि असे त्यांस आम्ही शेजारी मिळालो आणि त्यांस मोठेच बळ मिळाले. बयोची स्थितीही काही फारशी बरी नव्हती, परंतु रमाबाईंनी मोठ्या युक्तीने आणि चतुराईने तिला पुन्हा माणसात आणले. यात काय कौतुक करावयाचे आहे? हे तर मी करावयाचेच हवे होते ना, त्यातही किती वेळा चुकले. रमाबाई हो, तुम्हास पुढे पुष्कळ कार्य करावयाचे आहे, ते करावयास हुरूप यावा म्हणून माधवराव कौतुक करतात. या या मोरेश्वर, या बसा बसा. सारे काही ठीक आहे ना आता घरात? आम्हीही बराच वेळ जागे असू, पोलीस पहाराही पक्का आहे. माधवराव आम्हाला क्षमा करा, पण आम्ही गाव सोडून जाण्याचा विचार करीत आहोत. काय? होय, माझ्या बयोच्या आयुष्याचे सोने करण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले आणि तुमचा निश्चय तडीला जाण्यासाठी तुम्ही आकाश पाताळ एक कराल याबद्दल आम्हाला शंका नाही. परंतु माधवराव, त्याच्यामुळे तुमच्या जीवाला काही धोका झाला तर आम्ही स्वतःला आयुष्यभर क्षमा नाही करू शकणार. आमच्यासारख्या दुबळ्या मनाच्या लोकांसाठी तुम्ही इतके. नाही मोरेश्वर, तुम्ही दुबळे नाही, तुमचा पाठिंबा मिळण्याची वाटच पाहत होता तुम्ही. बयोचे पुन्हा लग्न व्हावे हा आमचा विचार आहे, परंतु तुमच्या बापाच्या हृदयाची ती आच आहे. बयोचा पुनर्विवाह व्हावा ही तुमची इच्छा होती, आम्ही केवळ पाठिंबा दिला. आणि मोरेश्वर, मुलीचे सुख एवढे हातातोंडाशी आलेले असताना तुम्ही कच खाणार आणि आम्हास काय होणार? जे तुमचे होणार तेच आमचे होणार, आणि आम्ही तर या लढ्यात आमची कंबर कसूनच उतरलेलो आहोत. त्यामुळे आम्हास काहीही झाले तरी ते केवळ आमच्यामुळे, तुमच्यामुळे नाही. माधवराव, तुम्ही किती मोठे आहात! आम्हास जवळ घेण्यासाठी तुम्हीच लहान झालात. तुमचा शब्द पडू नाही देणार, हे लग्न होणारच. माई, दुर्गाक्का, माई. अरे काय झालंय? ताई काकून उठवायला गेलो होतो पण त्या उठतच नाहीये. काय? त्यांस हाका मारल्या, त्यांस हलविले सुद्धा. पण माई चल बरे बघूया, चल का दुर्गे गो पाहि. रमाबाईनी साहेब तार आली. अहो काय पांडू काका, घाईचा वेळेस येते कुठे घेऊन आला तार? स्वतःकडे द्यावयाची ना? नाही, त्यांच्याकडेच देणार होतो, पण धाकले मला सार्वजनिक काकांबरोबर बाहेर गेले. खर तर त्यांना भूकच लागली होती, पण मला म्हणाले की आल्यानंतर दूध पितो म्हणून. काय हे रमाबाई? काय आले वाटते? तुम्ही असे करा, गुळ पाणी घेऊन पुढे व्हा, मी मसाले दुधाचे पाहते. जी 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 जी, लगेच निघतो. Thank you.
अगो उठ ना, अगो असे काय करते आहेस, उठ ना ताई, ताई काको, ताई काको, अगो उठ ना, ताई अगो असे काय करते आहेस, उठ ना ताई। काय गो सुभद्रे, येणार नव्हतीस ना माझ्या खोली, मग आलीस की नाही? शपथ घातली म्हणत मी तरी काय करणार? त्यांनी शपथ घातली म्हणे मधल्या मध्ये माझाच कान पिरगळला गेला। काय जोरात पिळलाय कान? ये इकडे, तुझा दुसरा कान मी पिरगळते। दुर्गे ताई, ही कसली जीवघेणी थट्टा हो तुमची, नका असे करू। इकडचे आठवते ना, अहो अहो मी काय म्हणते, अहो 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 काहीतरी बोला ना, अहो काय झाले? माधवा ताई, तू माझ्या वाहिनी ना, आम्ही आहोत। जरा मौज करत होतो। तुम्ही तरी असे करू नका ताई, जीव जाईल माझा। अगो माई, ए माई, अगो त्या सुभद्रा वहिनींना जरा अद्दल घडवायची होती म्हणून केले हो सगळे मी, आणि मेले सारा दिवस असे पडून आणि बसून, करू तरी काय मी? ते गहू आणि तांदूळ किती वेळा निवडू? म्हणून गो सारे केले, जरा माझ्या जीवास विरंगुळा, दुसरे काय। बरे आता तोंडे लांब करून बसू नका, नाही करणार हो अशी थट्टा, पुढच्या वेळेस नवीन काहीतरी खोडी काढेन। काय रे बाबा? बघूयात काय खोड्या करतात ते। माधव दादास कालच तार केलेली आहे मी, तेव्हा ना पोचली ही असेल, तो आला ना तर या खोड्या वगैरे सगळे बंद होत आहे का गू? अखो बाई, काय रे बाबा, हे मला सांगतोय की स्वतःला? या पाणी घ्या। होय, अरे वा, मोगरा आणि वाळा घातलेले पाणी दिसते हो। होय, येथील हवेत हवेत, नाहीतर निभत नाही। कारण काही का असे ना, चित्तास प्रसन्न वाटते ना म्हणजे मिळवले। हे मात्र अगदी खरे। बरे, आणखी एक बातमी सांगावयाची राहिलीच। कोणती? देशभक्त तरुणांची जी पुढील फळी उदयास येत आहे, तीत बळवंत गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर, हे दोघे फारच चमकदार तरुण आहेत। आपल्या केरुनाना छत्रेंचा विद्यार्थीच आहे बळवंत गंगाधर टिळक। रमाबाईंशी विवाह केल्यामुळे टीकेचे आणि विरोधकांचे जे मोहळ उठले होते, त्यात बळवंत गंगाधर टिळक अग्रणी होता हेही आठवते आहे आम्हाला। एका सभेत त्याने प्रचंड गोंधळही केला होता, पण दोघेही धडाडीचे आहेत यात मात्र शंका नाही। त्यांच्या हातून भरीव कामगिरी होईल अशी आशा आहे। पण त्यांचे काय झाले? त्यांचे मनी एक नवीन कॉलेज काढण्याचा विचार घोळतो आहे। हा विचार त्यांनी अनेकांपाशी बोलून दाखविला, परंतु कुणीही त्यांचे म्हणणे मनावर घेतले नाही।
तेव्हा गोपाळ गणेश आगरकर याने आपली भेट घालून द्या अशी विनंती केली आहे. आपण धुळ्यास आहात आणि मी तिकडेच निघालो आहे हे कळल्यानंतर ही चिठ्ठी लिहून दिली बघा. पाहू पहा काय म्हणतायत ते. आमचा विचार एक कॉलेज काढण्याचा आहे. त्या कॉलेजातून शेकडो तेजस्वी आणि स्वतंत्र बुद्धीचे तरुण तयार होतील आणि शतकानुशतके ज्या मूर्ख अमंगल आणि बिभत्स चालीरीती आपल्या समाजात चालत आल्या आहेत त्यांच्या श्रृंखला तोडून टाकतील. आज पहिली कामगिरी व्हायला हवी आहे आणि तीही पुण्यात बऱ्याच लोकांचा सल्ला घेतला पण उपहासच पदरी पडला. आपले मार्गदर्शन हवे आहे. वा विचार अगदी सुस्थ आणि तरुणपणा साजेसाच आहे. गोपाळरावांस आम्ही स्वतंत्रपणे उत्तर लिहूत परंतु या दोघांच्या रूपाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाची प्रगती होताना मात्र आम्हाला दिसते आहे. मनास अतिशय आनंद होतो आहे. दोघांमध्ये धडाडी देशप्रेम आणि महत्वाचे म्हणजे समाज परिवर्तनाची आस आहे. या सुधारणांचे महत्व फार थोड्याच लोकांच्या ध्यानी येते काका. गोपाळराव त्यापैकीच एक दिसतात. काका पुण्यात गेल्यावर त्या दोघांनाही भेटावयास बोलवा आणि त्यांस म्हणावे रजेवर आम्ही येऊ तेव्हा त्यांस प्रत्यक्ष भेटू. परंतु त्यांच्या देशप्रेमाचा आणि देशहिताबाबतच्या कळकळीचा गौरव मात्र करा आणि त्यांना आमचा निरोप द्या. म्हणावे विचारपूर्वक आणि सबुरीने कामात हात घाला. स्वतः काहीतरी करून दाखविल्याशिवाय नुसत्या विचारांस पाठिंबा देणारे लोक कमीच सापडतील. यासाठी एखादे लहानसे पाऊल उचलून ते यशस्वी करून दाखवा. भाव्यांची शाळा नीट चालत नाही असे आमचा ऐतिवाद आहे. तेव्हा तीच चालवावयास देऊन शुभ कार्यास सुरुवात करा. आमचा पूर्ण पाठिंबा आहे. होय